मागच्या निवडणुका तुम्ही विसरून जा गडकरीची, मागच्या निवडणुकीतला मताधिक्य विसरून जा, कारण की जे फॅक्टर होते बहुतांश ते यावेळेस गडकरीच्या विरोधात आहे. आणि आपण पाहिलं असेल की विविध क्षेत्रातल्या लोकांना त्यांनी प्रलोभन दिले होते. दुर्गा समाजात सांगितलं की 3 महिन्यात तुमचा राजक्वालिटीचा मुद्दा करून देतो. 25,000 होमगार्ड आहे ते तर रस्त्यावरून त्यांच्या नावाने शिवाय देतात. अशा बहुतांश समाजाची गुण छापा घेऊन ते निवडून आले होते. पहिल्यांदा उमेदवार होते कोणी सांगा मोदीजी टिकून, ती परिस्थिती वेगळी, आता वेगळी परिस्थिती आहे. नागपूर शहरातलं सगळं वातावरण गडकरीच्या विरोधात, कोणी घेतला नाही नाना भाऊ हे बाहेर देत होते असा मेसेज जाईल. म्हणून आपल्याला विनंती आहे की आपल्या प्रचाराची पद्धत, आपण ज्या भागात राहतो त्या भागात लोक जमवणं, त्या भागात घरोघरी जाणं आणि 11 तारखेपर्यंत कॉन्स्टंट मिळून हे काम करावं लागणार.